बुलेट ट्रेन विरोधात पालघरमधील शेतकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत. पालघरमधील पडघे वाकोरे येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचा सर्वे स्थानिकांनी बंद पाडला आहे. बुलेट ट्रेनसाठी जागा न देण्याच्या निर्णयावर पालघरमधील शेतकरी ठाम असून या सर्वेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या 15 ते 20 अज्ञात शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सरकार पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. तर ही दडपशाही सहन केली जाणार नसून येत्या 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर याच विरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचा आदिवासी एकता परिषदेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. विरोध ह्याच्यासाठीच आहे की ही जी काही बुलेट ट्रेन जी होणार आहे त्याचे नेमकी लोकांना नेमकं काही माहिती नाही, नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे. आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर हे बुलेट ट्रेन जे काय जागेवर होते हे भारतीय संविधानाचा 244 कलम लागू असलेली जमीन आहे त्याला 5वी अनुसूची सांगतात आणि त्यामध्ये विशेष लोकांना अधिकार आहे. आणि हा सगळा बुलेट ट्रेन जे काय होणार आहे त्याच्यासाठी जो खर्च लागणार आहे तो कमीत कमी 1,10,000 करोड रुपये आहे. आपण सगळं पेपरामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी वाचलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने 1,10,000 करोड हे काय भारत सरकार त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार नाही तर आपण हे सगळं कर्ज हे जपान सारख्या देशाकडून घेणार आहोत आणि हे जे कर्ज आहे ते सामान्य लोकांवरती पडणार आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून लोकांचा ह्या गोष्टीला विरोध आहे की बुलेट ट्रेन जो काही आमच्या फायद्याचा नाही, सामान्य जनतेचा फायद्याचा नाही, असा प्रोजेक्ट आमच्या जमिनीवर होतोय आणि आमचं इथे खूप मोठं विस्थापन होणार आहे. तर त्यासाठी लोकांचा त्या गोष्टीला विरोध आहे की आम्हाला बुलेट ट्रेन आमच्या जागेमध्ये नको. साधी लोकल रेल्वे नीट चालू शकत नाही, बाकीच्या गोष्टी नीट चालत नाही, तिथे बुलेट ट्रेन सारखं आज आपण इथली परिस्थिती बघितली अतिशय शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, कुपोषण एवढे सारे प्रश्न असताना 1,10,000 करोड खर्च करून एक बुलेट ट्रेन बांधणं ही काही फार मोठी सरकार अशी गोष्ट वाटत असेल पण ती जनतेच्या फायद्याची नाही असं मला वाटतंय. सर्वे त्या दिवशी बंद पडला, त्या दिवशी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. काय वाटतं, सरकार दडपशाहीच्या रूपात आहे काय? निश्चितच ही दडपशाही आहे. जसं सांगितलं की हे 5वी अनुसूची क्षेत्र आहे, पेसा कायदा लागू आहे आणि ग्रामसभेला इथे विशेष अधिकार आहे. लोकांनी ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत की आम्हाला जमीन द्यायचीच नाही, जो प्रोजेक्ट आमच्या कामाचा नाही त्यासाठी आम्हाला त्या प्रोजेक्टची गरज नाही. असं असताना पण सर्वे करायचा नाही, ह्याबाबतीत बऱ्याच सुनावण्या झाल्या, लोकांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, तरीही सरकारला अजूनही जाग येत नाही, काय अपेक्षा आहे माहीत नाही. तर त्या अनुषंगाने हे 100-100 पोलीस फौजपाटा घेऊन आणि सर्वे करण्यासाठी येतात. लोक संभ्रमव्यवस्थेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक दडपशाही चाललेली आहे. ही लोकशाही नाही आहे, इथे हा सरळ दडपशाही आहे. लोक इथे जनता म्हणून व्यवस्था ही जनतेसाठी जनतेसाठी आहे आणि व्यवस्थेसाठी जनता नाही आहे. तर ह्या गोष्टी पण सरकारने समजून घेतल्या पाहिजे. इथे लोकशाही, लोकांना मताचा अधिकार आहे, तर लोकांना हे बोलायचा पण अधिकार आहे, प्रॉपर्टीचा अधिकार आहे. तर आमची प्रॉपर्टी आम्हाला राखायची, द्यायची, नाही द्यायची हे लोक ठरवणार. इथे लोक सरळ सांगतात आम्हाला जमीनच द्यायची नाही, तरी जोर जबरदस्ती चालली सांगतात की 10 पट देऊ, 5 पट देऊ. पण लोक सांगतात तुम्ही 100 पट जरी पैसे दिले तरी आम्ही स्वीकारायला तयार नाही, आम्हाला इथून उठायचंच नाही अशी परिस्थिती आहे. उदाहरणासाठी सांगतो की आज धामणी डॅम आणि सूर्या जे डॅम झाला तिथली जी विस्थापित लोक आहेत, 40 वर्ष झाली त्यांच्या नावावरती जमीन नाही, त्या गावातून पुन्हा बुलेट ट्रेन जाते. तिथली लोक सरळ सांगतात की आम्हाला आता इथून उठायचं नाही, मरण आले तरी बेहत्तर पण आम्ही आता इथून हटणार नाही, अशी परिस्थिती लोकांमध्ये आहे. म्हणून ही दडपशाही आहे. दडपशाहीलाही लोक आता जुमानत नाही की जे झालं ते आम्ही ह्या जागेवरच थांबणार आहोत, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्ही सर्वे होऊ देणार नाही आणि बुलेट ट्रेन चालू देणार नाही.